विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एज्युकेशनल व्हिडिओज मध्ये तुमचं स्वागत. आज आपण बघणार आहोत रेक्टिफायर. यामध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरचा यापूर्वी अभ्यास केलेला आहे, आणि आता आपण बघणार आहोत फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. तर फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायरची जी विद्युत जोडणी आहे, सर्किट अरेंजमेंट, ते तुमच्या समोरच्या आकृतीमध्ये दाखवलेली आहे. यामध्ये एक आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे, आणि ह्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरीचे जे ए आणि बी हे दोन टर्मिनल्स आहेत, ह्या दोन टर्मिनल्सला आपण हा ब्रिज जोडलेला आहे. आता ब्रिज म्हणजे काय? तर डायोड D1, D2, D3 आणि D4 यांचे एक जोडणी आपण तयार केलेली आहे, आणि त्या जोडणीमध्ये जे ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचं टर्मिनल ए आहे ते आपण डायोड D1च्या एनोडला जोडलेले आहे आणि डायोड D4च्या कॅथोडला जोडलेले आहे. ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचं जे टर्मिनल बी आहे ते आपण डायोड D2च्या एनोडला जोडलेलं आहे आणि डायोड D3च्या कॅथोडला जोडलेलं आहे. बरोबर, टर्मिनल ए आपण D1च्या एनोडला आणि D4च्या कॅथोडला जोडलेलं आहे. टर्मिनल बी आपण D2च्या एनोडला आणि D3च्या कॅथोडला जोडलेलं आहे. D1 आणि D2चे कॅथोड एकत्र केलेले आहेत, आणि त्यापासून आपल्याला हे ब्रिजचं पॉझिटिव्ह टर्मिनल मिळतंय. आणि डायोड D4 आणि D3चे एनोड एकत्र केलेले आहेत, आणि ह्यापासून आपल्याला हे रेक्टिफायरचं निगेटिव्ह टर्मिनल मिळतंय. म्हणजे D1 आणि D2चे कॅथोड एकत्र करून आपण आउटपुटसाठी एक टर्मिनल काढलेलं आहे, आणि D4 आणि D3चे एनोड एकत्र करून आपण आउटपुटसाठी दुसरं टर्मिनल काढलेलं आहे, आणि ह्या दोन टर्मिनल मध्ये आपण लोड रेजिस्टन्स जोडलेला आहे. म्हणजे आपण ए आणि बी मध्ये इनपुट देतोय आणि आपण ह्या दोन टर्मिनल मध्ये आउटपुट घेतोय. ओके, इथे व्ही आउट म्हटलेलं आहे मी. या दोन टर्मिनल मध्ये आपण आउटपुट घेतोय. आता आपल्याला बघायचंय की हे हा रेक्टिफायर कशा पद्धतीने कार्य करतो, एसीचं डीसी मध्ये रूपांतर कसं करतो हे आपल्याला बघायचंय. मी ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वायंडिंगला सिंगल फेज 230 व्होल्टचा एसी सप्लाय देईल, त्यावेळेस ह्या ट्रान्सफॉर्मर मार्फत आपण तो स्टेप डाऊन करून आपल्याला कमी व्होल्टेज, मग ते 3 व्होल्ट असेल, 9 व्होल्ट असेल, 12 व्होल्ट असेल, किंवा आपली रिक्वायरमेंट प्रमाणे जी काही व्हॅल्यू असेल ते व्होल्टेज आपल्याला टर्मिनल ए आणि बी च्या दरम्यान मिळेल. म्हणजे इथं आपल्याला टर्मिनल ए आणि बी मध्ये आपल्याला एसी इनपुट मिळेल, त्याला आपण व्ही इन म्हणलेलं आहे, म्हणजे इनपुट व्होल्टेज म्हणलेलं आहे, ते एसी असेल. बरोबर, एसी म्हणजे काय? जो प्रवाह ठराविक कालावधीनंतर आपली दिशा आणि किंमत दोन्ही काय करतो, बदलतो, त्याला आपण एसी म्हणतो. ए आणि बी मध्ये आपल्याला एसी इनपुट मिळेल, आपल्याला ह्याचं डीसी मध्ये रूपांतर करायचंय. आता आपण इमेजिन करूया की समजा हे इनपुट एसी व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह अपसायकल दरम्यान, म्हणजे पॉझिटिव्ह अपसायकल सुरू झालं, बरोबर, या पॉझिटिव्ह अपसायकल दरम्यान काय होईल? तर ट्रान्सफॉर्मर टर्मिनलचं जे टर्मिनल ए आहे हे पॉझिटिव्ह होईल आणि टर्मिनल बी काय होईल? निगेटिव्ह होईल. बरोबर, त्यामुळं हे टर्मिनल पॉझिटिव्ह होईल, डायोड D1चा एनोड पॉझिटिव्ह होईल, बरोबर, आणि डायोड D4चा कॅथोड सुद्धा पॉझिटिव्ह, हे टर्मिनल पॉझिटिव्ह आहे ना, बरोबर, म्हणजे एनोड पॉझिटिव्ह होईल आणि कॅथोड सुद्धा डायोड D4चा पॉझिटिव्ह होईल. आता इथं काय होईल बघा, ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचं टर्मिनल बी निगेटिव्ह झाल्यामुळे हे निगेटिव्ह टर्मिनल जे आहे, हे निगेटिव्ह टर्मिनल आपण डायोड D2च्या एनोडला जोडलेलं आहे, हा निगेटिव्ह होईल, आणि डायोड D4चा कॅथोड निगेटिव्ह होईल. नीट लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला इथं D1चा एनोड पॉझिटिव्ह झाला, D4चा कॅथोड पॉझिटिव्ह झाला, आणि इथं टर्मिनल बी मुळे डायोड D2चा एनोड निगेटिव्ह झाला आणि डायोड D3चा कॅथोड निगेटिव्ह झाला. बरोबर, आता ज्यावेळेस कुठल्याही डायोडचा एनोड ज्यावेळेस पॉझिटिव्ह होईल त्यावेळेस तो डायोड फॉरवर्ड बायस होईल, आणि कुठल्याही डायोडचा ज्यावेळेस कॅथोड पॉझिटिव्ह होईल त्यावेळेस तो डायोड रिव्हर्स बायस होईल. किंवा आणखीन दुसऱ्या पद्धतीने इथं खाली जर आपण बघितलं तर D2चा एनोड निगेटिव्ह आहे, बरोबर आहे, म्हणजे डायोड D2 रिव्हर्स बायस होईल, आणि D3चा कॅथोड निगेटिव्ह आहे, म्हणजे डायोड D3 फॉरवर्ड बायस होईल. ह्याचा अर्थ असा आहे की ह्या चार डायोडपैकी D1, D2, D3 आणि D4 हे जे चार डायोड आहेत, ह्या चार डायोडपैकी D1 आणि D3 हे दोन डायोड फॉरवर्ड बायस होतील, आणि D2 आणि D4 हे जे दोन डायोड आहेत ते रिव्हर्स बायस होतील. लक्षात आलं? आपल्याला माहिती की डायोडचं फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायसिंग कसं असतं. एनोड पॉझिटिव्ह झाला, कॅथोड निगेटिव्ह झाला की तो डायोड फॉरवर्ड बायस, एनोड निगेटिव्ह झाला, कॅथोड पॉझिटिव्ह झाला की तो डायोड रिव्हर्स बायस. बरोबर, त्या नियमाप्रमाणे ह्या केसमध्ये म्हणजे एसी सप्लायच्या इनपुट पॉझिटिव्ह हाफ सायकल दरम्यान डायोड D1 आणि D3 काय झाले? फॉरवर्ड बायस झाले. म्हणजे ह्यावेळेस डायोड D1 आणि D3 मधून प्रवाह होईल
आणि डी वन आणि डी थ्री मधून प्रवाह वाहिल्यामुळं आपल्याला सर्किट जे आहे किंवा सर्किट मध्ये आपल्याला हे दोन डायोड प्रवाह वाहण्यासाठी जोडलेले बघायला मिळतील. आणि डी फोर आणि डी टू हे दोन डायोड रिव्हर्स बायस झाल्यामुळं त्यांच्यामधून प्रवाह वाहणार नाही. ते म्हणजे डी टू आणि डी फोर हे दोन डायोड प्रवाहासाठी प्रतिबंध करतील किंवा त्यांच्यातून प्रवाह वाहणार नाही किंवा ते एका प्रकारे एक प्रकारच्या अवाहकाप्रमाणे काम करतील. ह्याचा अर्थ असा आहे की मी आता तुम्हाला समजावं सोपं वाटावं म्हणून मी काय करतो, जे फॉरवर्ड बायस झालेले डायोड आहेत तेवढेच मंडळात ठेवतो आणि रिव्हर्स बायस झालेले डायोड मंडळातून तात्पुरते काढून टाकतो. म्हणजे दाखवत नाही. तर का दाखवत नाही? कारण त्याच्यामधून प्रवाह वाहत नाही. कळलं का? त्याच्यामधून प्रवाह वाहत नाही. आता बघा काय होईल. हे सर्किट असं असेल कधी एसी सप्लायच्या पॉझिटिव्ह सायकल दरम्यान, कारण डी वन आणि डी थ्रीच काय झालेले फॉरवर्ड बायस झालेले, त्यामुळे आता सर्किटमधून वाहणारा जो करंट फ्लो आहे किंवा प्रवाहाची जी दिशा आहे ती मी इथं एरोनी दिशा दाखवतो. जो सर्किटमधून वाहणारा प्रवाह आहे तो असा आहे, बरोबर, लाईक दिस. ओके, लोड मधून तो वरून खालच्या दिशेने असेल, इथून हा, बरोबर, ही प्रवाहाची दिशा अशी असेल. आता कशामधून असेल ती? डायोड, बरोबर, डायोड डी थ्री मधून असेल ती प्रवाहाची डायरेक्शन. डायोड डी थ्री मधून असेल आणि ट्रान्सफॉर्मर सेकंडरीच टर्मिनल. ओके, लक्षात आलं? म्हणजे सर्किट कसं पूर्ण होईल या कंडिशनला, मंडल कसं पूर्ण होईल, ट्रान्सफॉर्मरचं टर्मिनल ए, डायोड डी वन, लोड आर एल, त्यानंतर डायोड डी थ्री आणि ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचं टर्मिनल बी, असं काय होईल सर्किट किंवा मंडल पूर्ण होईल. आणि आता आपल्याला ह्या लोड मधून वाहणारा जो प्रवाह मिळेल तो दोन डायोड फॉरवर्ड बायस डी वन आणि डी थ्री हे दोन डायोड फॉरवर्ड बायस झाल्यामुळे आपल्याला लोड मधून प्रवाह वाहणारा मिळेल. ओके, ही स्टेज कळली. आता काय होईल, हे हाफ सायकल पूर्ण झालं की पुढचं हाफ सायकल चालू होईल. कोणता? निगेटिव्ह हाफ सायकल चालू होईल. आता ह्या निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे तुम्हाला माहित आहे. आता आपल्याला पूर्वोत्तर डायोड दाखवले पाहिजेत, बरोबर आहे. हिअर आर टू डायोड वन्स अगेन, यु नो व्हेरी वेल, असे दोन डायोड आहेत आपल्याकडे, बरोबर. हे दोन डायोड आहेत, हा एक डायोड आहे आपल्याकडे आणि आणखीन एक डायोड आहे. कोणता? डायोड डी टू. ओके, हे आपलं ओरिजिनल सर्किट आहे. तुम्हाला समजण्यासाठी हे दोन डायोड मी दाखवलेले नव्हते. आता या डायोडचे नाव तुम्हाला माहित आहे, दिस इज डायोड डी टू अँड दिस इज डायोड डी फोर. आता काय झालेलं आहे? आता मी काय करतो, ही जी पोलॅरिटी ही चेंज करतो. म्हणजे काय झालं, आता निगेटिव्ह हाफ सायकल चालू झालेलं आहे, बरोबर. निगेटिव्ह हाफ सायकल चालू झाल्यामुळे नाव ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचं टर्मिनल बी पॉझिटिव्ह होईल, ट्रान्सफॉर्मर टर्मिनल सेकंडरीचं टर्मिनल ए निगेटिव्ह होईल, करेक्ट. त्याच्यामुळे काय होणार आहे, ही जी पोलॅरिटी दाखवली होती मी, बरोबर, ही पोलॅरिटी राहणार नाही. आणि आता काय होईल, मी हे एरो पण थोडेसे कट करतो किंवा पुसून टाकतो, म्हणजे काय होईल तुम्हाला समजायला परत सोपं जाईल. ओके, आता ही करंटची डायरेक्शन नसणार आहे ना. करंटची डायरेक्शन कशी असेल ते आपण बघूया. इथे हे एरो मी काढून टाकले. ओके, आता काय झाले, टर्मिनल ए निगेटिव्ह झालं, म्हणजे हे टर्मिनल निगेटिव्ह झाले. डायोड डी वन चा एनोड निगेटिव्ह होईल, डायोड डी फोर चा कॅथोड निगेटिव्ह होईल, हे टर्मिनल बी पॉझिटिव्ह झालेले. ह्याचा अर्थ हे टर्मिनल पॉझिटिव्ह आहे, डायोड डी टू चा एनोड पॉझिटिव्ह आहे, डायोड डी थ्री चा कॅथोड पॉझिटिव्ह आहे, करेक्ट. आता ह्यामुळं काय होईल, आता ह्यामुळं डायोड डी वन चा एनोड निगेटिव्ह झाल्यामुळे डायोड डी वन रिव्हर्स बायस होईल, डायोड डी टू चा एनोड पॉझिटिव्ह झाल्यामुळे डायोड डी टू फॉरवर्ड बायस होईल, डायोड डी थ्री चा कॅथोड पॉझिटिव्ह झाल्यामुळे डायोड डी थ्री रिव्हर्स बायस होईल, आणि डायोड डी फोर चा कॅथोड निगेटिव्ह झाल्यामुळे डायोड डी फोर फॉरवर्ड बायस होईल. म्हणजे आता डायोड डी वन आणि डी थ्री रिव्हर्स बायस होतील आणि डायोड डी टू आणि डी फोर काय होतील, फॉरवर्ड बायस होतील. आणि त्यामुळे काय होईल, D1
डी टू आणि डी फोर मधून प्रवाह होईल एखाद्या वाहकाप्रमाणे, कारण त्यातून प्रवाहाला विरोध होणार नाही, आणि डी वन आणि डी थ्री मधून प्रवाह वाहणार नाही कारण ते रिव्हर्स बायस स्थितीत आहेत आणि रिव्हर्स बायस स्थितीत डायोड एखाद्या अवाहकाप्रमाणे काम करतात. म्हणून आपण आता तुम्हाला समजण्यासाठी म्हणजे प्रवाह डी टू आणि डी फोर मधून वाहणार आहे आणि डी वन आणि डी थ्री मधून वाहणारच नाही म्हणल्यानंतर मी काय करतो, इथं सर्किट मध्ये डायोड डी वन आणि डी थ्री काय केले मी पुसून टाकले, कारण आपल्याला ह्या स्टेजला प्रवाहाचं वहन कसं वाहणार आहे हे बघायचंय. ओके, काय झालं, फक्त डी टू आणि डी फोर हेच दोन डायोड मंडळात ठेवले मी. आणि आता बघा प्रवाह कसा वाहील, ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचं टर्मिनल बी बरोबर, टर्मिनल बी मधून डायोड डी टू, डायोड डी टू मधून लोड आर एल, लोड आर एल मधून परत आता करंट फ्लो कसा होणार आहे बघा, लोड आर एल मधून वर आपला कुठला डायोड आहे, डायोड डी फोर, आणि डायोड डी फोर मधून ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचं टर्मिनल ए. म्हणजे प्रवाहाचं वहन कसं झालं या स्टेजला, ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचं टर्मिनल बी, टर्मिनल बी कडून डायोड डी टू, डी टू मधून लोड रेजिस्टन्स आर एल मधून वरून खाली, आणि नंतर या मार्गाने डायोड डी फोर आणि ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचं टर्मिनल ए, अशा रीतीने हे सर्किट पूर्ण झालं. आपण बघितलं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही हाफ सायकल दरम्यान लोड मधून वाहणारा प्रवाह एकाच दिशेने वाहिला, म्हणजे वरून खालीच वाहिलेला आहे, प्रवाहाची दिशा बदललेली नाही. अशा रीतीने निगेटिव्ह हाफ सायकल दरम्यान आपल्याला लोड मधून त्याच दिशेने प्रवाह वाहताना दिसला, आणि तो कुठल्या डायोडमुळे, डी टू आणि डी फोर मुळे. आता अगेन फेर नेक्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल विल कम, नेक्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट एसी सप्लाय विल कम, देन वन्स अगेन डायोड डी वन and D3 will get forward bias, whereas diode D2 and D4 will get reverse bias, and त्यामुळे आपल्याला D1 आणि D3 मुळे इथं प्रवाह वाहताना लोड मधून प्रवाह वाहिला जाईल D1 आणि D3 मुळे. पुढच्या निगेटिव्ह हाफ सायकलला काय होईल, D2 आणि D4 फॉरवर्ड बायस होतील, D1 आणि D3 रिव्हर्स बायस होतील, आणि D2 आणि D4 मुळे लोड मधून आपल्याला प्रवाह वाहताना दिसेल. अशा रीतीने हे जे चार डायोड आहेत D1 D2 D3 D4 ह्यापैकी डी वन डी थ्री एका वेळेस आणि डी टू डी फोर एका वेळेस अल्टरनेटली फॉरवर्ड बायस होतील आणि लोड मधून प्रवाह होईल. अशा रीतीने ब्रिज रेक्टिफायर कार्य करेल. ब्रिज रेक्टिफायरला सेंटर टाइप सेकंडरीची काहीही गरज नाही. आता आपण बघितलं की सेकंडरीला दोनच टर्मिनल आहेत आणि ब्रिज रेक्टिफायर मध्ये हे चार डायोड वापरून आपल्याला अशा प्रकारे एसी सप्लायच्या इनपुट वेव पैकी पूर्ण वेवचं रेक्टिफिकेशन झालेलं बघायला मिळेल. रेक्टिफिकेशन म्हणजे एसी सप्लायचं डीसी सप्लाय मध्ये रूपांतर झालेलं बघायला मिळेल. अशा रीतीने ब्रिज रेक्टिफायर कार्य करेल. या रेक्टिफायरच्या स्पष्टीकरणावरून तुम्हाला ह्या रेक्टिफायरची कार्यपद्धती आणि ह्या रेक्टिफायरचे रचना ह्या दोन्ही बाबी लक्षात आल्या असतील अशा अपेक्षा करतो. याबाबत तुमच्या काही अडचणी असतील, शंका असतील, डिफिकल्टीज असतील तर नक्की कमेंट्सद्वारे मला कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.